पाकिस्तानातल्या करीमा बलूचचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. बलूच लोकांच्या हक्कासाठी लढणारी पाकिस्तानातील करीमा ही पंतप्रधान मोदींना भाऊ मानायची. तिच्या बलुचिस्तानच्या हक्कांसाठी लढा सुरूच होता, पण तेवढ्यात कॅनडातल्या एका फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह सापडलाय. किडनॅप, टॉर्चर आणि मर्डर भोवती फिरणारी ही मिस्ट्री नेमकी काय जाणून घेऊ. करीमा बलूचचं नेमकं काय झालं, करीमाला कुणी मारलं, अन्यायाविरोधात उठणारा तिचा आवाज कुणी बंद केला, बलुचिस्तान में मेरी जान को खतरा, किडनैप, टॉर्चर, मर्डर, बलुचिस्तानच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते पाकिस्तानच्या निशाण्यावर आहेत. करीमाचं हे ट्विट, तिनं ट्विट केलं त्याची तारीख नीट पहा, 14 डिसेंबर 2020. करीमा ट्विट मध्ये म्हणते, किडनॅप, टॉर्चर, मर्डर, हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं हेच भविष्य. या ट्विट नंतर बरोबर 7 दिवसांनी कॅनडा पोलिसांनी ट्विट केलं. ट्विट होतं, करीमा मेहराब गायब असल्याचं. मिसिंग करीमा मेहराब, वय वर्ष 37. शेवटचं पाहिलं गेलं 20 डिसेंबरला सेंट बे भागात. उंची 5 फूट 3 इंच, काळे लांब केस, अंगावर काळी जीन्स, ग्रे हुड स्वेटशर्ट, काळे बूट. करीमा बेपत्ता झाल्याच्या या ट्विट नंतर पुन्हा 9 तासांनी टोरांटो पोलिसांनी ट्विट केलं, बेपत्ता झालेली करीमा मेहराब सापडलीय, पण तिचा मृत्यू झाल्याचा उल्लेख या ट्विटमध्ये नव्हता. आता हे सगळे ट्विट्स जोडले की गूढ आणखी वाढतं. 14 डिसेंबरला करीमाचं शेवटचं ट्विट होतं, ज्यामध्ये तिनं किडनॅपिंग, मर्डरचा उल्लेख केला होता. पुढच्या 7 दिवसांत करीमा गायब झाली आणि टोरांटोमधल्या एका फ्लॅटमध्ये करीमाचा मृतदेह सापडला. करीमाचा मृत्यू नेमका कसा झाला, एखादा अपघात की तिला कोणी मारलंय? बलूच लोकांवर पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांमुळे 2016 करीमानं पाकिस्तान सोडलं. तिच्यावर 4 वेळा प्राणघातक हल्ले झाले होते. पाकिस्तानातून करीमा कॅनडामध्ये गेली, पण तिथेही ती सुरक्षित नव्हती. कॅनडातही पाकिस्तानी लष्कराची नजर असल्याचं ती सांगायची. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2016 रोजी लाल किल्ल्यावरून बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. पिछले कुछ दिनों से बलुचिस्तान के लोगों ने, जिन लोगों को विषय में मेरी कभी मुलाकात नहीं हुई है, लेकिन ऐसे दूर सुदूर बैठे हुए लोग हिंदुस्तान के एक प्रधानमंत्री को अभिनंदन करते हैं, उसका आदर करते हैं, तो मेरे 125 करोड़ देशवासियों का आनंद. त्यावेळी करीमानं मोदी आपले भाऊ आहेत, त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती. आपको बलुचिस्तान की बहने एक भाई की हैसियत से मानते हैं और आपसे ये उम्मीद रखते हैं कि आप बलूच जेनोसाइड, बलूचिस्तान में वार क्राइम्स और ह्यूमन राइट्स वायलेशन के खिलाफ इंटरनेशनल फोरम्स पर बलूचों की आवाज बनेंगे और तमाम उन बहनों की आवाज बनेंगे जिनके भाई लापता हैं. करीमा आयुष्यभर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढली. एका फ्लॅटमध्ये झालेला तिचा मृत्यू खळबळजनक आहे, गुढ वाढवणारा आहे, धक्कादायक आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.